परिषद हद्दीतील शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केल्याप्रकरणी कार्यवाही होत नसल्याने गिरोली खुर्द येथील दत्तात्रय पुजरेकर यांनी 26 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देऊळगाव राजे नगर परिषद हद्दीतील रस्त्यावर आत्माराम लक्ष्मण नरोटे यांनी अतिक्रमण करून रहदारीचा मार्ग बंद केला आहे. नरोडे यांनी अतिक्रमणित जागेवर 9 गाळ्यांचे व्यापारी संकुल बांधून भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सदर अतिक्रमण हटवून सातेफळ ते सावरखेड भोई पांधन रस्ता मोकळा होण्यासाठी आमरण उपोषण करूनही कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 12 मध्ये माझ्या घराचा स्लॅब तोडून रहदारीच्या रस्त्यावर आत्माराम लक्ष्मण नरोडे यांनी व्यापारी संकुल 9 बांधकाम केलेले आहे, त्यामुळे घरात जाण्याला रस्ता मार्ग कोणत्याही प्रकारचा राहिलेला नाही. कोणतीही बांधकाम परमिशन घेतलेली नाही.